आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता मला काय विचारू नका आणि तसलं काम मला सांगू पण नका. हॅलो, हो आज रात्रीपर्यंत मला मेल आली पाहिजे. हो त्यानंतरच मग मी काय ते कॉन्फरन्सवर सांगू शकते. येस येस ओके थँक्यू. बेटा किती वेळा सांगितलं तुला, मी फोनवर बोलत असताना आजूबाजूला खेळत जाऊ नकोस म्हणून. पण मी इथे आधीपासून खेळत होते, तू नंतर आलीस, यात माझा काय दोष? तू असं बोलल्यावर तुला कसं समजवायचं तेच कळत नाही मला. हॅलो मॅम. हॅलो, तुमचा चेहरा पाहूनच कळतय मला आज तुम्ही खूप खुश आहात. त्याचं कारणही तुम्हीच आहात. मी काय केलंय? जे आम्हाला प्रत्यक्ष फील्डवर जाऊन करता आलं नाही ते तुम्ही इथे घरी बसून केलं. ग्रेट मॅम. आणि एवढं सगळं करूनही काहीच घडलं नसल्याच्या आविर्भावात वागणं हे फक्त तुम्हाला जमू शकतं. अहो पण काय झालंय ते सांगणार आहात का? मॅम आपल्या बसचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय. काय सांगताय? हो एवढंच नाही तर त्या गुंडांनी आपल्या कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या पाया पडून त्यांची माफी मागितली. यापुढे कधीच बस अडवण्याचं धाडस करणार नाही असं सांगून त्यांनी तिथून पळ काढला. माझा विश्वासच बसत नाहीये. पुढे काय झालं? काय मॅडम हे सगळं तुम्हीच घडवून आणलेलं असताना मलाच विचारताय. एनिवे आता आपले सगळेच मार्ग ओपन झालेत. आदिशक्तीच्या सगळ्याच बसेस पुन्हा एकदा रस्त्यावर धावत आहेत. आता महाराष्ट्रात एकही असा हायवे नाही ज्यावरून आदिशक्तीच्या बसेस धावत नाहीत. मी तर म्हणतो आता सगळं मार्केट आपलंय आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे घडलंय. ग्रेट आहात मॅम, खरंच तुम्ही ग्रेट आहात. कुणामुळे झालं कसं झालं याहीपेक्षा आपलं काम झालं हे जास्त महत्वाचं आहे. नाही एनिवेज चहा कॉफी काय घेणार आहात का? नाही, हे फक्त तुम्हाला रिपोर्टिंग करायचं होतं. ये तुम्ही. कमाल आहे, मी तर काहीच केलं नाही. मग एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी केला? आदितीने. कोणी? आदिशक्ती. आदिशक्ती देवीमुळे हे सगळं घडलं असणार. मी आदिशक्तीला बोलले होते ना माझ्या आईचं सगळं टेन्शन दूर होऊ दे. म्हणजे आई आदिशक्तीने तुझं ऐकलं असं म्हणायचंय तुला? हो, कारण ती माझं सगळं ऐकते हे तुला पण माहिती आहे ना. बरं मग माझं एक काम करशील? बोल ना. आई आदिशक्तीला माझ्याकडून खूप खूप थँक्स सांग. ते सांगणारच आहे. त्याआधी तुझं अजून काही काम असेल तेही सांग. देवी आज खूप खुश आहे. तू जी कामं सांगणार ती सगळी कामं ती करणार. काय सांगतेस? अगं खरंच. मग आई आदिशक्तीला आपली शाळा आणि आपली कंपनी पुन्हा सुरू करायला सांग. सांगणार, नक्की सांगणार. पण त्या बदल्यात मला काय मिळणार? तू मागशील ते तुला मिळेल. सांग काय हवंय तुला? काहीतरी खायला करू का? आज मला ना पाणीपुरी खायची. नाही, पाणीपुरीने तुझं पोट बिघडतं. दुसरं काहीतरी सांग. बघ तू नेहमी असंच करतेस, आधी विचारतेस आणि मग नाही म्हणतेस. अजिबात नाही हा, त्या बदल्यात मी देतेच आहे की काहीतरी. चल तुला आवडेल असं छानस गिफ्ट देते. कोणा नाही, कोणाला सोडणार नाही. सगळ्यात पहिले मी स्वतःला संपेल. अगे संगीता काय करतेस तू? काय काय बळबळतेस काय? चाकू आहे बाजूला ठेव, बाजूला ठेव. नाही ठेवणार, स्वतःला संपवणार. अगं पण स्वतःचा जीव देण्यासारखं झालंय काय ते तरी सांग ना. उलट मी तर म्हणत होतो की
आता आपण खऱ्या अर्थानं जगायला लागलोय. तुला म्हणून सांगतो, आज मी रावसाहेबांकडे गेलो होतो, त्यांनी माझ्याकडे भली मोठी रक्कम दिली, त्यातले काही कामगारांनी देऊन उरलेले सगळे पैसे आपल्याकडेच राहणार आहेत. मग तू साड्या म्हणू नको, दागिने म्हणू नको, तुला काय हवं ते माग ना, तुझे मागशील ते सगळे द्यायला मी तयार आहे. पण आधी तू चाकू बाजूला ठेव आणि तुला काय हवं ते तू सांग ना मला. तुम्ही तुम्ही असं काहीतरी करता ना, म्हणून मी मरणाच्या गोष्टी करते. काय बाई आहेस तू, इथे नवरा साड्यांपासून दागिन्यांपर्यंत सगळं काही द्यायला तयार आहे, पण तू जीव द्यायचीच भाषा करतेस. हे असं वागणारी ना तू जगातली पहिली बाई असशील. काय आदि शक्तीच्या कृपेने आपल्याला मिळतंय ना दोन वेळचा, आणि तुम्ही तुम्ही बेमाने करणारे किती पुरुष आहात. काय गरज आहे आज आज तुमच्या कंपनीला काय दिलं नाही ते सांगा. नोकरी दिली, राहायला घर दिलं, मुलांना शिक्षण दिलं, कधी काय आणलं तर कंपनीने सोबत असल्याचा विश्वास दिला. त्यावर तुम्ही काय करताय, त्या बैमान लोकांच्या नादी लागून तुम्ही चक्क आपल्याच कंपनीचा विश्वासघात करताय. आणि अशा विश्वासघाती माणसाबरोबर अशा विश्वासघाती माणसाबरोबर स्पॉन्सर करण्यापेक्षा मेलेली बरी. ए माझी आई थांब, असं नकोच घे करू. मला माझी चुकही कळली आहे आणि आता माझे डोळे उघडलेत. मला मान्य आहे पैशाच्या आमिषापोटी माझी नियत बिघडली होती, पण पण आत्ताच्या आत्ता मी ते पैसे परत द्यायला तयार आहे त्यांना. आत्ताच्या आत्ता पैसे परत द्यायला पाहिजे नाही तर. हा बघ, मी आत्ताच ते पैसे परत करायला निघालो, पण तू तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाहीस हा. आदिशक्ती माते, माझ्या बायकोच्या रूपात येऊन तूच आज माझे डोळे उघडलेस. मी तुला आता शब्द देतो, इथून पुढे मी कधीच चुकीचा वागणार नाही आणि हा बेईमानीचा पैसा माझ्या घरातही ठेवणार नाही. काय झालं साहेब? गेम फेरला. म्हणजे तो आदिशक्तीचा युनियन लीडर. कोण तो? जगदीशराव पानझडे. हो तोच. त्या दिवशी आपल्याला संप करतो म्हणून प्रॉमिस देऊन गेला, त्या बदल्यात पैसे पण घेऊन गेला. मग संप नाही केला त्याने? नाही ना, वर म्हणतोय की यापुढे कधीच संप होणार नाही असं त्याच्या युनियनचं म्हणणं आहे. त्याची एवढी हिंमत, तो या रावसाहेबला ओळखत नाही. तो एवढा लबाड निघेल असं वाटलं नव्हतं. मग सांगतो, आपण त्याला मैत्रीपासून तोडलं, तसंच मैत्रीने त्याने आपल्यापासून तोडलं नसेल कशावरून, आपल्यापेक्षा जास्त पैसे देऊन. नाही नाही नाही, मी मैत्रीला चांगला ओळखतो, ती असं काही नाही करणार. मग काय कारण असणार? काहीतरी वेगळं कारण आहे जे आपल्याला माहित नाही. ते काही पण असो, मी त्या युनियन लीडरला सोडणार नाही. साहेब वा, ज्याच्याबद्दल बोलतोय तो स्वतः हजर. एक म्हण माहितीये का तुला, 100 वर्ष आयुष्य लाभो. पण तुझ्या बाबतीत आहे ना, काहीतरी वेगळंच होऊ शकत. आज पुढच्या 5 मिनिटात तू जिवंत राहतोस की नाही याची गॅरंटी नाही. समजतंय ना आम्ही काय म्हणतोय ते? समजतंय. मी जिवंत असावं अशी जर देवाची इच्छा असेल ना, कोणी माझं काहीच बिघडू शकत नाही. आणि पुढच्या 5 मिनिटात मला मरण येणार असेल तर कोणी मला वाचवूही शकत नाही. तुम्ही दिलेल्या पैशातनं एकही रुपया न घेता तुमचे पैसे परत करायला आले. पैसे ताब्यात घ्या, चेक करा, तेवढीच विनंती. इथं जाताना संप करतो म्हणून सांगून गेला होतास, आणि परत येताना हे पैसे परत घेऊन आलायस. नक्की आम्ही काय समजायचं? स्वतःच्या स्वार्थापोटी 1000 लोकांच्या पोटावर लाथ मारायला निघालो होतो मी. एवढंच काय, मैत्री मॅडम सारख्या देवी समान बाईचाही विश्वासघात करायला निघालो होतो मी. वेळीच मला माझी चूक समजली,
आणि माझ्या हातून पाप घडणंही टळलं. नक्कीच तुला कोणीतरी समज दिली असणार. अगदी बरोबर. कोण आहे ती व्यक्ती हे तुम्ही असं विचारून मला सांगता येणार नाही. तुमचं वागणं हे जर असं सुरू राहिलं तर तीच व्यक्ती तुम्हालाही समज दिल्याशिवाय शांत राहणार नाही. समजच नाही तर सजाही देऊ शकते. ए! तुझी ही फालतू बडबड ऐकण्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाही, कळलं ना? तुला काय वाटतं, ऐनवेळी तू बेईमान झालायस म्हणून माझं काम होणार नाही? अरे तुझ्या जागी आम्ही कोणालाही उभं करू शकतो. हाच हाच गैरसमज आहे तुमचा सगळ्यात मोठा. तुम्हाला असं वाटतं पैशाने सगळं काही विकत घेता येतं, पण लॉयल्टी लॉयल्टी कधीच विकत घेता येत नाही. येतो मी. हो, बातमी खरी आहे. तुम्हाला जे कळलंय ते करेक्ट आहे. इंटरव्ह्यू घेऊच आपण, पण त्याआधी प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे. प्रेस कॉन्फरन्सची वेळ ठरली की मग आपण इंटरव्ह्यूची वेळ ठरवू. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. बाय. हॅलो मॅम. अरे शिवकुमार सर, बसा. आधी पेढा घ्या. पेढा कशाबद्दल? मला माहित आहे, आपली कंपनी पुन्हा नव्याने सुरू झाली आहे त्याबद्दल ना. घ्या. ह्या मुलीला माझ्या आधी सगळं माहिती असत. शेवटी तुमची मुलगी आहे ना, तुमच्यासारखीच हुशार असणार. मॅडम, आधी खरं तर मलाही खूप टेन्शन आलं होतं, आता पुढे काय होणार, कसं होणार, हॉरिबल होत. हो, पण त्याच वेळी मला हेही माहित होत की तुम्ही शांत बसणार नाहीत, नक्की यातून काही ना काही मार्ग काढणार. तुम्ही असं म्हणताय खरं, पण हे असं काही घडल्यावर या संकटांमधून मला कोण सोडवतोय तेच मला अजून कळत नाहीये. आपल्या वर्कशॉप मध्ये काम कसं चालू? अगदी पहिल्यासारखं सगळं सुरळीत चालू आहे. म्हणजे आपल्या फॅक्टरीमध्ये एक दोन दिवसापूर्वी काही इश्यू झाला होता हे कुणाला सांगून विश्वास सुद्धा बसणार नाही. गुड, हेच पाहिजे होतं. हो, आणि ते आपले युनियन लीडर, त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतोय म्हणे. तुम्हाला भेटून तुमची माफी मागायचं म्हणत होते. नाही, माफी वगैरे मागायची काही गरज नाही. त्यांना त्यांची चूक कळली आणि ती सुधारली गेली हेच खूप आहे. फक्त यापुढे असं जर काही वागले तर त्यांना नोकरीवरून काढण्यात येईल आणि पुढे कुठेच नोकरी मिळणार नाही. हा माझा निरोप द्या त्यांना. नक्की कळवतो मॅम. बरं, मी आता निघू, ऑफिसमध्ये खूप काम आहे. या तुम्ही. ओके मॅम. अंकल ऐका ना, हा मिठाईचा डबा इथेच ठेवून जा ना. ए, अजिबात नाही. एक तरी पेढा द्यायला सांग ना. एक नाही, अर्धा नाही. आई प्लीज. लहान मुलांनी जास्त गोड खायचं नाही. शिवकुमार सर, हे पेढे कामगारांना द्या. ओके मॅम. मला पडलेला प्रश्न अजूनही तसाच आहे. या सगळ्या संकटांमधून नक्की कोण सोडवतंय मला? ही शक्ती म्हणते तसं खरंच आदी शक्ती मला मदत करतेय का? चाल खेळा ना. हा खेळतो ना. अजून किती वेळ विचार करणार आहे? नाही म्हणजे घोड्याची चाल खेळायचं आपलं फिक्स आहे, पण असं म्हणतात ना, बुद्धिबळाचा खेळ विचार करून खेळायला पाहिजे, म्हणून थोडा विचार करत होतो. असं आहे ना, विचार त्यांनीच करावा ज्यांना डोकं असत. बुद्धीच्या बाबतीत जे स्वतः हत्ती घोडे उंट असतात ना, त्यांनी फक्त चालायचं असत.
आमचं झालंय खेळून, तुम्ही खेळा. नाही म्हणजे रावसाहेब, तुम्ही आता उंट घोडे हत्ती असं काही बोलले ना की मला काही कळलंच नाही ना. हा पण एक मात्र खरंय, तुम्ही बोलले म्हणजे भारीच असणार. एवढं कळलं पुष्कळ झालं. रावसाहेब, मला अजून एक गोष्ट नाही समजली. काय समजा म्हणजे ते काय ते कुरु सिटी का काय म्हणते ना, म्हणून विचारतो असं समजा. सध्या आपलं जे मिशन शाळा सुरू आहे ना, ते जर सक्सेस झालं आणि तुम्हाला हवी तेवढी पोरं जर शाळेत आली तर काय? नाही म्हणजे साधारणपणे डोनेशनचं किती कलेक्शन होईल? 18 कोटी. हा मग मी चाललो. कुठे? हो कुठं काय विचारताय रावसाहेब, अहो एवढे पैसे घेऊन यायला ते यशवर्धनला आणि डॉलीला झेपणार नाही ना. मी त्यांच्या मदतीला जातो. अहो 1000 करोड जास्तीच मिळेल, पण कमी नक्की मिळणार नाही. पण हो आधी डॉलीला कॉल करा आणि कन्फर्म करा, मग जा. बोल मामा. तू आधी बोल, किती कलेक्शन झालं ते सांग. अगं बोल ना, तुला बेरीज करता येत नसेल ना तर किती किती चेक किती बंडल आहेत ते मला सांग. मी तुला कॅल्क्युलेशन करून सांगतो ना. अरे मामा, एकही ऍडमिशन झालेला नाहीये. काय म्हणून तर टेन्शन आलंय. पण सगळं काही व्यवस्थित ठरलेलं असताना असं होईलच कसं? मलाही तेच कळत नाहीये मामा. यश दादा तेच बघायला गेलाय, तो आल्यावरच कळेल काय झालंय ते. ते मला कळल्यावर ना मी तुला कळवते. ठेवते, बाय. रावसाहेब, रावसाहेब अहो लपलं झालो. काय झालं? हो काय झालं म्हणून काय विचारता? हो इथं आपण 18 कोटीच्या कप्पा मारतोय, पण तिकडे एक सुद्धा ऍडमिशन झाली नाही. हो इट्स ओके, अजूनही वेळ गेलेली नाही. मुलंही येतील आणि ऍडमिशनही घेतील. बोला ना, बोला ना रावसाहेब. डॉलीला फोन लावा आणि मुलांबद्दल विचारा. बोल मामा. अगं ते ऍडमिशन कुठपर्यंत आलं? किती ऍडमिशन झाले? तू काय मस्करी करतोयस का रे माझी? अगं नाही ग, खरं तेच विचारतोय ना. मी पण खरं तेच सांगते ना, अजून एकही ऍडमिशन झालेलं नाहीये. हॅलो. हॅलो सर. अहो आम्ही कधीची वाट पाहतो इकडे, पण कोणीच आलं नाहीये अजून. तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली होती ना? हो सर, मी स्वतः सगळ्यांना कॉल केलाय. सगळे येतो येतो म्हणतायत, पण अजून येत का नाही काहीच कळत नाहीये. ठीक आहे, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. हे असं का घडतंय याचा विचार आम्ही पण करतो. काय झालं ऍडमिशनच्या बाबतीत, असं का होतंय कळलं? दादा काय हे, रावसाहेबांची बदनामीच आहे. हेच मला तुला सांगायचं होतं. पण तुला कुठे सापडलं हे? मुलांची वाट बघत एका टपरीवर गेलो होतो चहा प्यायला, तिथेच लावलं होतं. पण ती एकच जागा नाहीये, सगळीकडे लावलं. आता विचार कर, जर सगळी मुलं आणि त्यांचे पालक रावसाहेबांबद्दल हे सगळं वाचणार असतील तर आपल्या शाळेकडे कसं कोणी वळेल? कोणी गेलं असेल हे? दुसरं कोण? आपल्या हितशत्रूचंच काम असणार, आणि नक्की कोणी केलंय ते आपल्याला शोधावं लागेल. मग काय करायचं आता?
आधी त्या रावसाहेबाला कळव. हा बोल डोली. तू आधी रावसाहेबांना फोन दे. हो रावसाहेब. बोल डॉली. सर सर तुमचे बदनामी करणारेच पोस्टर सगळीकडे लावलेत, यामुळे आपल्या स्कूलमध्ये ऍडमिशन होत नाहीये आणि कदाचित पुढेही होणार नाही. आपली बदनामी कोणाची एवढी हिंमत. एक काम कर, त्या पोस्टरचा फोटो काढ आणि आपल्याला पाठव. आपल्याबद्दल कोण काय बोलतंय आपल्याला बघायचंय. हो पाठवतंय. हॅलो सर, फोटो क्लिक नाही होते, मी फोन कट करते आणि तुम्हाला फोटो पाठवते. या डॉलीला माझा नंबर द्या. हो साहेब. कोरोना आपल्या बदनामीचे पोस्टर कोणीतरी छापलेत आणि सगळीकडे लावलेत, या मागे कोणाचा हात आहे आपल्याला कळलंच पाहिजे. आणि लवकरात लवकर लागा कामाला. बोल मामा. हे कुणी केलं हे काही कळलं का? नाही ना रे. मग शोधा, नाहीतर तुला मिळालेला हार आणि शाळा सगळं आपल्या हातातून जाईल. कळतंय ना मी काय बोलतोय ते? हां.